तर नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून विधानसभेमध्ये आज मोठा गदारोळ झाला. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे घटनाबाह्य आहे आणि ते राज्यात लागू करू नये अशी मागणी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या कायद्याला कडाडून विरोध केला, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्य सरकारला हा कायदा लागू करावाच लागेल असं वक्तव्य केलंय. केंद्र शासनाने जो सिटिझन्स अमेंडमेंट ऍक्ट जो आणला तो घटनाबाह्य आहे आणि संपूर्ण देशाच्या भावना महाराष्ट्रासहित सर्वत्र मोठ्या प्रमाणावर निदर्शने याच्यावर झालेले आहे. अध्यक्ष महोदय, हा विषय महाराष्ट्रातला सुद्धा आहे, हा विषय महाराष्ट्रातला आहे. आमचे म्हणणं एवढंच आहे की या भावना या कायद्याची अंमलबजावणी या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होता कामा नये. ज्या सर्वसामान्य माणसांना या कायद्यामुळे त्रास होतोय, ज्या सर्वसामान्य माणसांना या कायद्यामुळे अस्वस्थता वाटते, त्या महाराष्ट्राला नागरिकांना न्याय देण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमातून देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि त्यामुळे या कायद्याविषयीचे उद्गार काढणं, त्याच्याविषयीच्या संवेदना वेदना दाखवणं, बोलून दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्याबद्दलचा असा दादागिरीचा आक्षेप घेणं हा सदस्यांच्या अधिकारांवरती अतिक्रमण आहे. भारताच्या संसदेनं पारित केलेला एखादा कायदा हा बेकायदेशीर आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तो साहेबांना आहे का? तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे. हा कायदा भारताच्या संसदेने पास केलेला कायदा आहे, त्यामुळे त्याला अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणता येणार नाही. राज्य सरकारला अधिकार देखील नाही. केंद्राचा कायदा आहे, तो राज्याला लागू करावाच लागतो. राज्य सरकारी भूमिका घेऊ शकत नाही, त्यामुळे तो लागू राहणारच आहे. अध्यक्ष महोदय.